सांगायला सगळेजण आहेत, मात्र प्रत्यक्षात समोर कोणीच नाही असं विचित्र उपेक्षेचं जगणं काही वृद्ध जगतायत. त्यांची अगतिकता आणि त्यांच्या कुटुंबियांची निलाजरी वृत्ती यावर प्रकाश टाकणारा हा आमचा विशेष वृत्तांत. 85 वर्षांच्या या शोभा मुंबईतल्या घाटकोपरमधल्या राजवाडी रुग्णालयातल्या महिला अस्थिशल्य कक्षात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार पूर्ण होऊनही गेल्या अनेक महिने त्या इथे पडून आहेत. कारण रुग्णालयानं घरी जायची मुभा दिल्यानंतरही त्यांना नेण्यासाठी कोणीच आलं नाही. विशेष म्हणजे रस्त्यावरती पडलेल्या शोभा यांना पोलिसांनीच राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. कुणी तर आणले मला इकडं, पडले होते मी रोडवर, कुणी येऊन इथं सोडून गेले. पण मुलगा आला होता का भेटायला? काय तरी घेऊन येते म्हणा गेला. आणि तिकडं संगती होते एक माणूस, दोघे गेलं तरी तिकडच गेला. उत्तम संगीत शिक्षक असलेले आणि चुनाभट्टीत राहणारे कमलाकर कांबळे यांच्या दुर्दैवाची सुद्धा हीच कथा आहे. तर सिंधुदुर्गातल्या कणकवलीचे अंकुश परब यांच्या वाट्यालाही असंच उपेक्षेचं जगणं आलंय. कोण नातेवाईक मुंबईमध्ये? कोण नाही. कणकवलीला कोण नातेवाईक? कोण नाही. असं दोस्त खात चालू आलं. मुला मुलगा वगैरे नाही? कोण? लग्न काय? लग्न वगैरे काय नाही. कोण भाऊ वगैरे? गंभीर बाब म्हणजे रक्ताच्या नात्यानं पाठ फिरवलेले तब्बल 10 रुग्ण सध्या राजावाडी रुग्णालयात आहेत. तर संपूर्ण मुंबईत अशा रुग्णांची संख्या आणखी मोठी आहे. याची दुसरी बाजू म्हणजे कोणीच घेऊन जात नसल्यानं या व्यक्ती रुग्णालयातच राहून रुग्णालयाची जागा अडवून ठेवतात, त्यामुळे दुसऱ्या गरजू रुग्णांना प्रवेश नाकारला जातो. रुग्णालयामध्ये पेशंट्स येत असतात, त्यामुळे आम्हाला कॉट्सची उपलब्धता असणं, ज्यांना गरज आहे त्यांना कॉट्स दिल्या गेल्या पाहिजेत. असे जे 10-12 जे ॲट अ टाईम रुग्ण जे असतात, त्यांनी जर आपल्या कॉट्स, ज्यांना ॲक्टिव्ह ट्रीटमेंटची गरज नाही, त्यामुळे त्यांना आपण फक्त नातेवाईक नाही म्हणून आपण ठेवून घेतलेले, तर त्याच्यामुळे आपण दुसरे लोक पण त्याच्यापासून वंचित होतात आपल्या सेवेपासून. तर अशा रुग्णांना नातेवाईकांनी जर घेऊन गेले तर आपल्या रुग्णालयाचा भार पण हलका होईल, प्लस त्यांना पण त्यांच्या लोकांमध्ये राहिलं तर एक समाज चांगला व्हायला आपल्याला मदत होते. त्यांना संपर्क करूनही काही वेळेस ती लोक त्या व्यक्तीला न्यायला तयार होत नाही, त्याच्यामुळे तो व्यक्ती असाच इथं हॉस्पिटलमध्ये पडून राहतो. तो विचारायला पाहिजे की बाबा मला असा असा व्यक्ती माझा हरवलेला आहे किंवा निघून गेलेला आहे, तो आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे का, रुग्णालयामध्ये आहे का, हे ते येऊन विचारायला पाहिजे आणि ते स्वतःहून घेऊन जायला पाहिजे. आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धांना मायेची ऊब हवी असते. रक्तामासाचे वारस वृद्धांचीही गरज पूर्ण करू शकत नसतील तर ते लाजीरवाणं आहे. जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है यारो, हे आपण ऐकूनच आहेत. आणि त्याचाच प्रत्यय अशा रुग्णालयामधून येतो आहे ज्या ठिकाणी हे रुग्ण आपल्या नातेवाईकांच्या शिवाय या ठिकाणी खितपत पडलेले आहेत. रुग्णालय आपली जबाबदारी तर पार पाडत आहे, मात्र या समाजातील या कुटुंबातील व्यक्तींनी या रुग्णांकडे येऊन आपलीही जबाबदारी पार पाडणं तितकेच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.